गोष्टीचं नाव आहे त्सुनामी। शेषप्पा वयाने 100 जवळ पोहोचला होता। त्याच्या अंगभर सुरकुत्या पडल्या होत्या, केस सगळे पांढरे झाले होते, तो पाठीतून बाकला होता, पण त्याची दृष्टी मात्र अजूनही चांगली तीक्ष्ण होती। समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या कमलपूर गावात तो राहत असे। तरुण वयात त्याने मोलमजुरी करून काबाळ कष्ट करून पैशांची बचत केली होती। जमलेल्या पैशांमधून त्याने गावाच्या एका बाजूला असलेल्या टेकडीच्या माथ्यावर एक सुरेख घर बांधलं होतं। तिथून त्याला टेकडीच्या पायथ्याशी पसरलेलं संपूर्ण गाव दिसे। त्या टुमदार घरात तो आपली मुलं, नातवंड, पतवंड यांच्यासह मोठ्या सुखाने राहत असे। ते सर्वजण शेती करत। एक दिवस गावात मोठा उत्सव होता। भव्य दिव्य अशी रथयात्रा निघणार होती। ती यात्रा रात्रीच्या वेळी दिव्यांच्या लखलखाटात काढण्यात येत असे। सर्वच सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभागी होत। त्यावेळी सगळे सारखेच असत, कोणी लहान नाही तर कोणी मोठाही नाही। शेषप्पाच्या घरची मंडळी रात्रीचं जेवण करून रथयात्रेत भाग घेण्यासाठी समुद्र काठच्या मंदिराकडे जायला निघाली, पण शेषप्पा मात्र खूप म्हातारा झाला होता, त्यामुळे त्याने घरीच थांबण्याचा निर्णय घेतला। तो म्हणाला, आता या वयात या गर्दीत येण्याइतकी माझी ताकद या शरीरात उरलीच नाही, मी एकटा घरी थांबेन, तुम्ही सगळे जा आणि मजा करून या, नाहीतर वर्षातून एकदाच ही यात्रा निघते, खरंच जा सगळे। पण शेषप्पाचा पणतू मारा हा मात्र आपल्या वृद्ध पणजोबांना घरी एकटं सोडून जाण्यास तयार होईना। तो पण पणजोबांच्या सोबतीसाठी घरीच राहिला। आपल्या पणजोबांच्या तोंडून त्याच्या तरुणपणीच्या शौर्यकथा ऐकण्याची त्याला भारी हौस होती। जाण्यापूर्वी त्याच्या आईने त्याला बोलावून सांगितले, बाळ सांभाळून राहा, आपण वर्षभरात धनधान्य आणि गुरांची वैरण आज साठवून ठेवलं आहे, पणजोबांची काळजी घे, असं म्हणून ती निघाली। शेषप्पा अंगणातील खाटेवर बसून माराला एक एक रोमहर्षक कथा सांगू लागला। समुद्राकडे बघत बघत तो आपल्या तरुणपणातील एक सागरी साहस कथा सांगत असताना अचानक बोलायचं थांबला। त्याने समुद्राकडे नीट निरखून पाहिले। त्याला समुद्र नेहमीपेक्षा वेगळा भासला। तो म्हणाला, मारा, मला वाटतं समुद्र आता मागे हटला आहे। खरंच तसं आहे की मला दृष्टीभ्रम होतोय, तू लहान मुलगा आहेस, तुझी नजर चांगली आहे। माराने बारकाईने समुद्राकडे नीट निरखून पाहिले आणि म्हणाला, पणजोबा, होय हो, समुद्र किनारा एखाद्या खेळाच्या मैदानासारखा दिसतोय, हे असं दृश्य मी आजवर कधीच पाहिलेलं नाही। आता शेषप्पाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। तो म्हणाला, समुद्र किनारी तुला लाल मासे किंवा खेकडे दिसत आहेत का? माराने एकाग्र दृष्टीने पाहून सांगितले, होय पणजोबा, तुला वाळूचा मोठा ढीग जमलेला दिसतोय का? हो दिसतोय पणजोबा। आता शेषप्पा क्षणभर स्तब्ध बसून राहिला आणि नंतर म्हणाला, बाळा, दर 80 समुद्रावर एक मोठी बावटळ येते, त्यावेळी समुद्र मागे हटतो आणि समुद्र किनारा खेळाच्या मैदानासारखा दिसू लागतो, लाल मासे आणि खेकडे बाहेर पडतात, वाळूचे ढीग दिसू लागतात, त्यानंतर थोड्याच वेळात राक्षसी महाकाय लाटा उसळून लागतात आणि त्या समुद्र किनाऱ्यावर येऊन आदळतात, या समुद्रकाठी असलेले सर्व काही उद्ध्वस्त करतात, वस्त्या, गावं, सगळं काही, त्यांना सैतानी लाटा म्हणतात। जपानी भाषेत या लाटांना सुनामी लाटा म्हणतात। ही घटना काही रोज घडत नाही, समुद्राच्या तळाखाली जेव्हा भूकंप होतो तेव्हाच असं घडतं, मी तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा अगदी असंच घडलं होतं। पणजोबा, पण सगळे गावकरी तर रथयात्रेची तयारी करण्यात दंग आहेत, आपल्या घरची सगळी माणसं तिकडेच गेली आहेत, मी आत्ताच्या आत्ता पळत तिकडे जाऊन सगळ्यांना ही गोष्ट सांगू का? नको बाळा, आपल्या हातात वेळ फारच कमी आहे, तू इतका लहान आहेस, तुझे पाय हे एवढेच आहे, तू कधी पळत जाऊन तिकडे पोहोचणार, तोपर्यंत फारच उशीर झालेला असेल। मग मी असं करू का, टेकडीच्या टोकावर उभं राहून जोरात ओरडून सगळ्यांना सावध करू का? मारा, बाळा, तू इतका लहान आहेस आणि मी असा म्हातारा, आपण दोघं मिळून जीवाच्या आकांताने जरी ओरडलो तरी कोणालाही ते ऐकू जाणार नाही, असं म्हणून शेषप्पा क्षणभर विचारत मग्न झाला। मग त्याने माराला लाकडाच्या कामट्या आणि काड्या पेटी अशा काही वस्तू आणायला सांगितल्या। माराने घरात जाऊन पणजोबांना हवं असलेलं सामान आणलं।
शैशप्पाने एक मशाल पेटवली आणि घराबाजूच्या गोदामातील धान्याला आग लावून दिली. त्याचप्रमाणे त्याने हवेलीलाही आग लावून दिली. ते पाहून माळ्या घाबरला. तो म्हणाला, पंचोबा, आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या वर्षभराच्या धान्याचा साठा त्या गोदामात होता. शिवाय आपल्यापाशी एकुलता एकच घर होतं, ते सगळं तुम्ही पेटवून टाकलं. माझ्या आईने जाण्यापूर्वी या सर्वांवर नीट लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. त्यावर शेषप्पा काहीच बोलला नाही. खाली टेकडीच्या पायथ्याशी जोरात उत्सव चालला होता. इतक्यात कोणाचं तरी लक्ष टेकडीच्या माथ्यावर भडकलेल्या आगीकडे गेलं. टेकडीच्या माथ्यावर एकटा शेषप्पाचं घर होतं. गावातील सर्वच त्याच्यावर प्रेम करत होते. कोणीतरी म्हणालं, म्हातारा संकटात सापडलाय, आपल्याला त्याच्या घरी जावंच लागेल, तिथे खूप मोठी आग दिसतीये, चला आपण त्याला वाचवू. असे म्हणून ते माणूस धावत सुटला. त्याच्या पाठोपाठ जमलेले सगळेच गावकरी धावत सुटले. एव्हाना शेषप्पाच्या कुटुंबियांच्या कानावरही ही बातमी आली. अख्खं गाव टेकडीच्या माथ्यावर येऊन पोचलं. त्यांनी पाहिलं तर शेषप्पा आणि मारा घरापासून जरा दूरवर उभे होते. ते सुरक्षित असल्याचं पाहताच गावकऱ्यांच्या जीवात जीव आला. शेषप्पाचा मुलगा म्हणाला, आपल्या घराला आग कोणी लावली? त्यावर शेषप्पा म्हणाला, मी लावली या हातांनी. पिताजी, तुम्ही भ्रमिष्ट तर नाही ना झाला? आपलं सगळं जळून राख झालंय. आता हातात कोटोरा घेऊन दारोदारी भीक मागत हिंडण्याची वेळ येणार आहे आपल्यावर. यावर शेषप्पा काहीच बोलला नाही. त्याने फक्त समुद्राकडे बोट दाखवलं. एव्हाना मोठमोठ्या राक्षसी लाटा समुद्राच्या किनाऱ्यावर आदळण्यास सुरुवात झाली होती. काठावर बसलेलं गाव पाण्याखाली बुडालं होतं. पण नशिबाने गावात कोणीच नव्हतं. शेषप्पाच्या प्रेमाखातर सर्वच गावकरी त्याच्या घराकडे धावून आले होते. खालचं दृश्य पाहून सर्वच लोक जणू दातखिळी बसल्यासारखी बसले. एवढ्यात गावाचे सरपंच पुढे आले आणि म्हणाले, शेषप्पा, आपल्या सर्वस्वाची राख रांगोळी करून तू आज आपल्या संपूर्ण गावाचे प्राण वाचवलेस. या जगात एकूण चार प्रकारचे लोक असतात. निस्वार्थी, निस्वार्थी लोक स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगतात. साधे सामान्य लोक थोडं काम स्वतःसाठी तर थोडं दुसऱ्यांसाठी करतात. स्वार्थी लोक फक्त स्वतःसाठी जगतात. तर चौथ्या प्रकारचे लोक इतरांचं अहित करण्यात आनंद मानणारे विध्वंसक वृत्तीचे असतात. शेषप्पा, तुम्ही यापैकी पहिल्या प्रकारात मोडता. एखादी मेणबत्ती जशी स्वतः जळून जगाला प्रकाश देते तसे तुम्ही आहात. त्यावर शेषप्पा काही न बोलता शांतपणे उभा राहिला.